Keeping up with our motto, let learning be a joy and teaching a pleasure. Here we are with a remote teaching and learning process to bridge the gap. Happy learning, students! Vishay Marathi, Yetta Chauthi, Kavita Zad. Prastavna, Zad ya kavite madhe, chingi aple zhada sathi kai kai karna rahe, ya goshtinchi varnan kaviniya kavite madhe kelele ahe. कवितेची सुरुवात आपण पहिल्या दोन ओळींपासून करूया. चिंगीने लावलं एक झाड, झाडाला म्हणाले लवकर वाढ. झाड ट्री, वाढ ग्रोथ. तर या ओळींमध्ये चिंगीने एक झाड लावलेलं आहे व चिंगी आपल्या झाडाला म्हणत आहे की तू लवकर वाढ, लवकर मोठा हो. तुला रोज घालीन पाणी. पाणी वॉटर. चिंगी आपल्या झाडाला म्हणत आहे की मी तुला रोज पाणी घालीन. तुझ्यासाठी गाईन गाणी. गाणी सॉंग्स. चिंगी आपल्या झाडाला म्हणत आहे की तुझ्यासाठी मी रोज गाणी गाईन. गाणी ऐकून फुलं फुलतील, फुलपाखरांचे थवे झुलतील. फुलं फ्लावर्स, थवे स्वॉर्म. गाणी ऐकून सुंदर अशी फुलं चिंगीच्या झाडावर फुलणार आहेत व फुलपाखरांचे थवे त्या फुलांवरती झुलणार आहेत. फुलतील फुलं छान छान, हसत राहील पानन पान. छान ब्युटिफुल, पानन पान एव्हरी लिव्स. छान छान अशी फुलं चिंगीच्या झाडावर फुलणार आहेत व पानन पान हसत राहणार आहे हे या ओळीतून आपण समजते. झाड या कवितेमध्ये ज्ञानदा आसुलकर यांनी चिंगी आपल्या झाडासाठी रोज पाणी घालणार आहे, झाडासाठी गाणी गाणार आहे, गाणी ऐकून फुलं फुलणार आहेत, फुलपाखरांचे थवे झुलणार आहेत, सुंदर अशी फुलं व पानं हसत राहणार आहे हे या कवितेतून आपण शिकलो.